सुगात माननीय मुजफ्फरभाई हुसैन 145 काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रवादी पक्ष गवई गट या सर्वांचे संयुक्त पुरोगामीचे उमेदवार मुजफ्फरभाई हुसैन यांना मी विनंती करतोय त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. 145 विधानसभा मीरा भयंदर विधानसभेच्या या प्रचार सभेला रायगावामध्ये उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा आमचे भगिनी चारुलताताई तोकस आमचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ताई मी राजकारणामध्ये शिकलो आणि तयार झालो ते लिओ कोलोसो साहेब महिला अध्यक्ष लीलाताई पाटील ठाण्याच्या अध्यक्षा प्रदेशच्या त्यांच्या पदाधिकारी सुनील तेंडुलकर भरत पाटील धनेश्वर पाटील डॉक्टर भोईर एकनाथ पाटील कैलाश पाटील सुनीता पाटील नरेंद्र पाटील सुरेश दळवी विकास म्हात्रे प्रभाकर घरत अंकुश मालुसरे प्रमोद सावंत प्रेमनाथ पाटील उपस्थित सर्व आमच्या ताई संगीता म्हात्रे ताई उपस्थित सर्व बंधू भगिनींनो गावकरी मित्रांनो मला माहिती आहे की सकाळची वेळ खरं म्हणजे सभेची वेळ नसते पण आपल्याला कल्पना आहे की आता शहरी भागामध्ये सुद्धा सर्वांना रात्री 8 ते 10 कामावरती आल्यानंतरच सभा त्या ठिकाणी होऊ शकते त्याच्या आधी सभाच होऊ शकत नाही भेटीगाठी सुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणून परवा मी नवरात्रीला जेव्हा इथे दर्शनाला आलो त्यावेळी भरत आणि बाकीच्या सगळ्या मंडळींना म्हणलो की आपण एक काम करू एक छोटीशी भेटीगाठी लोकांची आपल्या या शहरा गावामध्ये लावून घेऊ म्हणजे त्यानंतर आपण डोर टू डोर जे आम्हाला फिरायचं आहे ते आम्ही आता 15 तारखेला निश्चित करतोय की 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण डोर टू डोर पूर्ण गावात एक फेरी काढू आणि एक सभा करू. तुम्ही ती तारीख कन्फर्म करा सगळ्या लोकांनी 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता म्हणजे आपल्याला परवानगी वगैरे घ्यायला लागते आणि मग राहील एक सभा उंजळी मोडवेला होईल आणि मुर्द्याला होईल म्हणजे 7 ते 10 मध्ये माझी 3 सभा आपण तिन्ही गावामध्ये करून टाकू. नरेंद्र हा ताई या पद्धतीचं आयोजन आपण करूया. मित्रांनो अत्यंत थोडक्यामध्ये मी विषय मांडणार आहे. रायगाव हा जुना काँग्रेसचा आहे जुना गाव आहे शहर आता मोठा शहर झाला मीरा भयंदर मोठा शहर झाला तरी हा गाव गावाचं स्वरूप आहे आणि या शहरात या गावातली जी समस्या आहे इथल्या तरुणांचा बेरोजगार हा एक मोठा प्रश्न आहे. या गावातले मोरवा मुर्द गावातले मुलांना आम्ही परिवहन सेवेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना आपण परिवार सेवेमध्ये त्यांना कामाला लावलं होतं पण आता या सत्ताधाऱ्यांनी त्या 35 मुलांना बेरोजगार केलाय. ज्या नवीन कॉन्ट्रॅक्टर दिला त्या नवीन कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना बडतरफ करून टाकलेला आहे. हा एक मोठा प्रश्न या गावातला आहे. त्याचबरोबर राय मोरवा मुर्द गावातले जे भरावचं काम झालं आणि त्याच्यामुळे जे गावकऱ्यांवरती केसच झाली शासनाने जी केस धरवली भरवली तहसीलदारने आणि रॉयल्टीची केसच टाकलेली आहे हा दुसरा मोठा प्रश्न आहे. रास्ता आणि भराव कोणासाठी झाला तर व्यक्तिगत स्वार्थासाठी बिल्डरांच्या स्वार्थासाठी झाला स्वतःच्या बिल्डिंगासाठी रास्ता बनवण्यासाठी झाला. मिठागर मिठागरमध्ये कधी पाणी तुंबायचं नाही आज पूर्ण या पट्ट्यामध्ये मिठागरामध्ये पाणी तुंबतो. का तुंबतो तर पाणी जाण्याचा जो नॅचरल फ्लोचा जो आपला नाला होता खाडी होती त्याच्यावरती भराव टाकलेला आहे. मँग्रोव्ह ज्याला आपण म्हणतो कांदळवन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भराव केले जो भरतीचं पाणी आपल्याकडे येऊन तो पाणी थांबायचा त्या ठिकाणी भरावाचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचा आपला या परिसर मध्ये सगळं सॉल्ट पॅन्स मध्ये मिठागर मध्ये सुद्धा गुडघेपर्यंत पाणी भरतो आणि हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्याचबरोबर या तिन्ही गावामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा कोणताही काम अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम नसताना देखील तुमच्यावरती कर लावण्यात आलेला आहे टॅक्स लावण्यात आलेला आहे ते टॅक्स आपल्याला कमी करायचा आहे. गार्बेजचा टॅक्स तुमच्यावरती डबल लावलेला आहे तो टॅक्स आपल्याला कमी करायचा आहे. पाणी जो तुमच्याकडे येतो तुमच्याकडे काय अंडरग्राऊंड वॉटर टँक्स खूप कमी घरांमध्ये आहे नवी घर ज्यांनी बांधलेलं आहे फक्त त्या लोकांकडे ते अंडरग्राऊंड टँक आहे पण पाणीचे टॅक्सेस जे 7 रुपये होता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये ते आता 14 रुपये झालेले आहे. म्हणजे पाणी वाढला नाही बेरोजगार वाढलेली आहे परिवहन सेवेमध्ये जे मुलांना कामं दिली होती त्यांना कामातला कमी केलेला आहे. मिठागर आणि शेतीच्या जागेमध्ये सगळं सांडपाणीचा निचरा त्या ठिकाणी सांडपाणी जमा होतो आहे. तुमच्या घर तोडण्याचं काम MMRDAच्या माध्यमातून जे रोड बांधण्या बनवण्याचं काम आहे ते मुर्दा गावामध्ये रायमध्ये मुरवामध्ये बरेच ठिकाणी जे आहेत ते घर
तोडण्याचं काम, रास्ता रुंदीकरणाच्या नावाने लोकांना त्रास देण्याचं काम या तिन्ही गावाची मंडळींनी बघितलेलं आहे. तुम्ही लोकांनी या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही गावांना नगरसेवकांना निवडून दिलं. रोज मला त्या नगरसेवकांच्या विरोधामध्ये तक्रार येते, डेली रोजच्या रोज. कुणी घर थोडा वर करायला घेतलं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाणून बुजून पाठवण्यात येते आणि त्यांच्याकडनं रक्कम मागितली जाते, त्यांच्याकडनं पैसे मागितले जातात. आपण गावकरी म्हणून गावकरी लोकांना निवडून दिलं, तुम्ही कोणत्याही पक्षाचा निवडून दिला तो विषय महत्वाचा नाहीये. या तिन्ही गावांमध्ये कधीही निर्णय कोणत्या पक्षाचा म्हणून होत नाही, तर हा आपला गावातला व्यक्ती आहे, आपल्याला याला मदत करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून या तिन्ही गावातनं ग्रामपंचायतीच्या काळामध्ये सुद्धा आनंद पाटील होते, सेनेचे होते, आमचे अत्यंत जवळचे मित्र होते, मी नगरसेवक होतो, लोहसाहेब नगरसेवक होते, पण आम्ही कधीही ते सेनेचे आहेत म्हणून त्यांनी काम सांगितलं की हे काँक्रीटचं रोड बनवायचं आहे किंवा नाली बनवायची आहे, तर आम्ही कधी त्याला विरोध नाही केला. गिलबर्ट शेठ होते, आम्ही सगळे एकत्र नगरसेवक होतो, बरोबर ना. आनंद पाटील सेनेचे नगरसेवक होते, पण आम्ही कधीही असा विरोध नाही केलं की हे सेनेचे नगरसेवक आहे, यांनी रायगावमध्ये गटर बांधण्याच्या कामाला प्रस्ताव आणला तर आपण त्याला विरोध करायला पाहिजे. आम्ही कधी तशी भूमिका घेतली नाही. लिओ साहेब चेअरमन होते, मी सदस्य होतो, गिलबर्ट शेठ नगर अध्यक्ष होते, त्यानंतर मी उपमहापौर झालो, गिलबर्ट शेठच्या मिसेस महापौर होत्या. पण कधीही शहरातला विकासा कामाच्या संदर्भामध्ये कधीही भेदभाव आम्ही पाळला नाही, जातीवाद कधी केला नाही, धर्मवाद कधी केला नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून या शहराचा विकास केला. पण आज या शहरामध्ये वातावरण काय, गरीब तर गरीब माणूस तो अन्याय त्याच्यावरती होतोय. प्रत्येक माणूस येऊन सांगतो का साहेब माझ्यावरती असा प्रकारचा अन्याय झाला, असा प्रकारचा अन्याय झाला. महापालिकेमध्ये 750 कोटी रुपयाचा कर्ज झालेला 5 वर्षामध्ये, फक्त 5 वर्षामध्ये महापालिकेवरती 750 रुपयाचा कर्ज झालाय. आणि ओपनली बोलला जातो की 25% अमुक व्यक्तीला द्यायला लागते, अमुक व्यक्तीला 25% दिल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट होत नाही. तर हा जो भ्रष्टाचार आहे हे आपल्याला थांबवायचं आहे. शहरामध्ये ज्या गोर गरीब व्यापारी सगळ्या वर्गांवरती जो अन्याय चालू आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. दहिसर टोल नाका आपल्याला आठवायचं आहे. सेना भाजपने सत्तेमध्ये येण्याच्या आधी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही 5 वर्षामध्ये हा दहिसर टोल नाका काढून टाकू, पण तो दहिसर टोल नाका काढण्यात आलेला नाही. भाईंदर रोडला काही नवीन लोकल्स वाढवण्यात आली नाही, भाईंदर रोडला काही महिला लोकल्स नवीन का त्याच्यामध्ये ऍडिशन करण्यात आली नाही, मीरा रोड लोकल का चालू करण्यात आली नाही. शहरामध्ये 24 तास पाणी मिळेल असा होर्डिंग जाहिराती आपण मागच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये बघितलं, मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये सांगितलं, पण शहराला पाणी काय मिळालेलं नाही. 2014 पर्यंत जेवढं पाणी आम्ही आणलं होतं 175 MLD तेवढंच पाणी शहराला मिळतोय, त्यातलं त्यात सुद्धा पाणी काय हिरानंदानीला देण्यात आलेले आहे. पाणी वाढलं नाही, उत्तरचं डम्पिंग ग्राउंडचा कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही, कोणत्याही समाजाला भवन भेटलेलं नाही, नुसता भूमिपूजन आणि उद्घाटन झालेले आहेत. आता निवडणूक आली म्हणून मेट्रोच्या संदर्भामध्ये फक्त काशीमीरा भैंदर रोड वरती मेट्रोचे तुम्हाला ते पार्टिशन दिसतंय, पण 2017 मुख्यमंत्री म्हणले होते की 2019 पर्यंत मीरा भाईंदरला मेट्रो चालू येऊन जाईल. त्यावेळी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मी हे जाहीररित्या सांगितलं होतं की 2019 जर मेट्रो चालू झाली तर मी राजनीती सोडून टाकेल, राजकारण सोडून टाकेल. आज 2019 आला आहे पण मेट्रो काय सुरू झालेली नाही. नाट्यभवनाचा उद्घाटन झालं, भूमिपूजन झाले, पण अद्याप एक दगड सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आला नाही. महापालिकेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन भूमिपूजन झाला, आज 5 वर्ष पूर्ण झाली, पण त्याच्यावरतीही कोणता काम करण्यात आलेला नाही. ज्या ज्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आली होती, परिवहन सेवा आम्ही जे चालू ठेवली होती ते बंद पाडण्यात आली, पाणी वाढला नाही, घनकचऱ्याचा टॅक्स तुमच्यावरती लावण्यात आला, उत्तंत घनकचऱ्याचा विषय मिटवण्यात आलेला नाही. शहरामध्ये बेरोजगारी वाढली, जाती जाती धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी वाद वाढले. या शहरामध्ये मीरा भाईंदरमध्ये चारुलताताई 91 असतील, 84 च्या दंगे असतील, बाबरी मस्जिदचा विषय असतील किंवा 2006 बॉम्बला झाले असेल, तरी या शहरामध्ये कधीही जातीवाद झाला नाही. या शहरामध्ये सगळ्या समाज धर्माचे लोक आनंदाने या ठिकाणी राहत आहेत. पण मागील 5 वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्याने प्रत्येक समाजामध्ये जाती धर्माच्या नावावरती भांडणं लावून सोडलेले आहेत.
प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आम्ही तुम्हाला भवन देतोय, त्याला भवन देतोय, याला भवन देतोय, कोणाला भवन भेटला नाही, पण स्वतःचा क्लब नक्की 750 कोटी रुपयाचा तयार झाला. कोणालाही एकालाही भवन भेटली नाही किंवा लोकांचे प्रश्न रिझॉल्व्ह झालेले नाही, पण महापालिकेवरती 750 कोटी रुपयाचा कर्ज झाला आणि स्वतःचा क्लब 750 कोटी रुपयाचा तयार झाला. म्हणजे या शहरामध्ये लोकप्रतिनिधी तुमचा तो न्यायपालिका म्हणजे आपला विधान परिषद सभेमध्ये जाऊन तो न्याय बनवतो, कायदे बनवतो, पण त्या ठिकाणी हायकोर्टाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. आता दोन उमेदवार तुमच्या समोर आले आहेत भाजपकडनं. एक स्वतःच संपत्ती वाचवण्यासाठी तो उमेदवार म्हणून लढतो आणि दुसरे उमेदवार जे भंडखोर आहेत ते फक्त स्वतःची मानमर्यादासाठी लढत आहे. पण मी काँग्रेसचा उमेदवार या शहरातला भ्रष्टाचार आणि अन्याय दूर करण्यासाठी लढतोय आणि या शहरातले प्रश्न जे प्रलंबित आहेत ते प्रश्न पूर्ण त्याला मार्गी लावण्यासाठी मी निवडणूक लढतोय. हेच बोलायला मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय. अफाट पैसे वाटणार असेल वाटतील त्यांना तर पैसे देणार आहे, कारण पाहिजे तसं त्या लोकांना लुटण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि जसं मी आता बोललो की एक फक्त स्वतःला वाचवण्यासाठी निवडणूक लढतोय आणि एक स्वतःचा आत्मसन्मान त्याच्यासाठी निवडणूक लढत आहे. निर्णय आपल्याला करायचा आहे. येत्या 15 तारखेला परत आपण गावामध्ये फिरे ज्ञानेश्वर एकनाथ, आपण सगळ्यांनी तारीख आणि वेळ निश्चित करावं जेणेकरून एक सभापण म्हणजे लोकांची भेटगाठी पण होईल. एवढा उन्हामध्ये आपण सर्व भगिनी या ठिकाणी आलो म्हणून मी आपल्या मनापासून आपला मी धन्यवाद व्यक्त करतो की अगदी थोडक्या समयामध्ये कालच फक्त या सभेच्या संदर्भामध्ये माहिती दिली आणि असं असताना सुद्धा सकाळच्या वेळी आपण सगळे या ठिकाणी जमले होते. मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.